राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना इन्कम टॅक्सनं नोटीस बजावली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलंय. त्यासंदर्भात केंद्राचं आपल्यावर विशेष प्रेम असल्याचा खोचक टोला पवारांनी केंद्राला लगावलाय. केंद्राचं माझ्यावर विशेष प्रेम आहे असं पवार म्हणत आहेत, कारण शरद पवार यांना इन्कम टॅक्सनं नोटीस बजावलेली आहे. त्यावरचीही त्यांची प्रतिक्रिया आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलेलं आहे. काही बँकांचे सहकारी बँकांच्यामध्ये गैरव्यवहाराचं प्रमाण जास्त आहे. याच्यासाठी मी प्राईम मिनिस्टरने एक सविस्तर पत्र लिहिलं. देशामध्ये नॅशनलाइज बँक, सेंट्रल बँक, कोऑपरेटिव्ह बँक या तिघांचं एकंदर व्यवहार आणि एकंदर व्यवहारामध्ये ज्याच्याबद्दल तक्रारी झाल्या, केसेस झाल्या, फ्रॉडच्याबद्दलचे आरोप झाले आणि त्याच्यातली एकंदर रक्कम किती आहे याबद्दलचे सगळं सविस्तर टिप्पण पार्लमेंटमध्ये फायनान्स मिनिस्टरने लिहिले ते मी उद्धृत केले. त्याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की कोऑपरेटिव्ह बँकेचं गैरव्यवहाराच्या संबंधीचे आकडे हे 1%च्या आत आहे, 0.5%, लेस दॅन 0.5%. आणि बाकीच्या बँकांचं प्रमाण हे कुठं 9% आहे, कुठं 14%, कुठं 11%. आणि त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकेचा याच्यातला शेअर हा अत्यंत कमी असताना सुद्धा आज त्या कोऑपरेटिव्ह बँकेच्यावर नियंत्रण ठेवण्याच्यासाठी अधिक या ठिकाणी लक्ष घातलं जाते. त्याचा अर्थ लोकांच्या मुवमेंट ज्या आहेत त्याच्यावर कुठेतरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न असावा असं प्राथमिक दिसतं.